आई रमाई परिवर्तनाची पहाड। इतक्यात माणूस प्राणी खूप शेफारला होता, इतक्यात माणूस प्राणी खूप शेफारला होता, त्याला वाटत होत की मी तीर मारला होता। इतक्यात माणूस प्राणी खूप शेफारला होता, त्याला वाटत होत की मी तीर मारला होता। अशा उर्मटपणाला एक दणका देऊन गेला, कोरोना तू माणसाला जगणं शिकवून गेला, कोरोना तू माणसाला जगणं शिकवून गेला। पहिले तर आम्ही कधीच घरात राहत नव्हतो, पहिले तर आम्ही कधीच घरात राहत नव्हतो, राहिलं तरी एकमेकांशी संवाद साधत नव्हतो। बाप मुलाला तीन तीन दिवस नाही दिसायचा, बाप मुलाला तीन तीन दिवस नाही दिसायचा, आईला मोबाईल शिवाय वेळ कुठं असायचा। बाप मुलाला तीन तीन दिवस नाही दिसायचा, आईला मोबाईल शिवाय वेळ कुठे असायचा। अशा दुरावलेल्या नात्यांना लळा लावून गेला, कोरोना तू माणसाला जगणं शिकवून गेला, कोरोना तू माणसाला जगणं शिकवून गेला। रुमाल न धरता खोकायचो कुठेही थुंकायचो, रुमाल न धरता खोकायचो कुठेही थुंकायचो। जेवण करण्याआधी हातपाय कधी धुवायचो, जेवण करण्याआधी हातपाय कधी धुवायचो। स्वच्छतेला तर आम्ही केलाही नव्हता स्पर्श, गलिच्छपणाने राहण्यात वाटायचा किती हर्ष। स्वच्छतेला तर आम्ही केलाही नव्हता स्पर्श, गलिच्छपणाने राहण्यात वाटायचा किती हर्ष। आता सॅनिटायझरचा तुटवडा करून गेला, कोरोना तू माणसाला जगणं शिकवून गेला, कोरोना तू माणसाला जगणं शिकवून गेला। नुसतं हॉटेलमध्ये खाणे आणि मॉलमध्ये जाणे, नुसतं हॉटेलमध्ये खाणे आणि मॉलमध्ये जाणे। व्यसनाच्या आहारी जाता करू उभे धिंगाने, व्यसनाच्या आहारी जाता करू उभे धिंगाने। विसरून गेला होता आपली सुशील संस्कृती, विसरून गेला होता आपली सुशील संस्कृती। मॉडर्नतेचे नाव देऊन फोफावत होती विकृती, मॉडर्नतेचे नाव देऊन फोफावत होती विकृती। हॉटेलांना कुलूप लागले सात्विक बनवून गेला, हॉटेलांना कुलूप लागले सात्विक बनवून गेला। कोरोना तू माणसाला जगणं शिकवून गेला, कोरोना तू माणसाला जगणं शिकवून गेला। मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च सारे पडले बंद, मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च सारे पडले बंद। जातीवाद धर्मांधतेचा येईना आजकाल गंध, आंदोलने थंड पडली मोर्चेही पेंगलीत शांत, आंदोलनं थंड पडली मोर्चेही पेंगलीत शांत। सीमेवरचे भांडण मिटले ओसाड पडले प्रांत, खरी दहशत काय असते ती दाखवून गेला। कोरोना यार तू माणसाला जगणं शिकवून गेला, कोरोना यार तू माणसाला जगणं शिकवून गेला। विदर्भातले कवी स्वप्नील मानकर यांची ही कविता आजच्या परिस्थितीचं किती सार्थक वर्णन करणारी आहे। मित्र हो, गेल्या 5-6 दिवसांपासून आपला देश कोरोना देशच काय, पूर्ण जग ठप्प झाले, भारतात लॉकडाऊन आहे। या महामार्गावर बघा किती शुकशुकाट आहे। असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बघत रहा। जय भीम।